आई झुमका वाली पुर आई नदी तड़ीले चाल नी आई झुमका वाली पुर आई नदी तड़ीले चाल नी नदी तड़ीले चाल नी आई नदी तड़ीले चाल नी रगव ज्ञानी जोड़ी मालिते वाले तितड़ी चालनी आई झुमका वाली पुर आई नदी तड़ीले चालनी गजर अरलाव की कड़क Oh!
आपल्यांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटाचा किल्ला किरारा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटाचा किल्ला किरारा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटाचा किल्ला किरारा जानुवीना रंग सनाय अकबर अकबर Using mobiles responsibly. We hope that this will encourage everyone to limit their screen time, watch useful content and you Har ghadi badal rahi hai roop zindagi chhaav hai kabhi kabhi hai roop zindagi har pal yahan ji bhar jiyo jo hai sama kal ho bachcho suno aaj hum dinner karne ke liye bahar jaate hain chalo chalo bachcho jaldi chalo ha mummy chalo chalte hain zordar taalon ka pratisad बदल रही है धूप जिंदगी छाव है कभी कभी है धूप जिंदगी
भैया मेरा मैथ्स का प्रॉब्लम सॉल्व कर दो ना। सुनो भाई साहब सुनो भैया। रिश्तों से ज्यादा वक्त हम अब अपने फोन को देते हैं, भूल जाते वो खुशियां जो उनके साथ रहने में होती है, दूसरों की तकलीफों का मजाक बना लेते हैं और अपनी तकलीफों का स्टेटस बना लेते हैं। मैंने तो अपने भाई को खो दिया, ये गलती आप मत करना, क्योंकि इंसान ने टेक्नोलॉजी को बनाया है, टेक्नोलॉजी ने इंसान को नहीं। मला वाटते आपल्या सगळ्यालाच
त्यांचा गजर छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला
वाघनखाने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला आणि म्हणून स्वर्गातही देवाने शिवरायांना मुजरा केला, स्वर्गातही देवाने शिवरायांना मुजरा केला. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. Tick 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 t
जोरदार टाळ्यांचा गजर. जोरदार टाळ्यांचा गजर काम या दळवी डिजिटल स्कूलच्या माध्यमातून होत आहे. एकदा स्वरालीचा उत्साह वाढवण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. Yeah.
गजर झाला पाहिजे अतिशय. जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर सर्वांना. Lahore aaya main dil chhod.
मोड़ पे वो मुटियार मिली, उस मोड़ पे वो मुटियार मिली, जब अमला पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। जब चाहता ये खाता सब फाटक सब सिकना मैं छोड़ आया, मौत दिल छोड़ आया, मौत मोड़ आया, मौत दिल छोड़ आया। शर्मा के वो यूं सिमट गई, शर्मा के वो ये सिमट गई, जैसे वो नींद से जाग गई। मैंने कह गई सुन ओ कुड़िये, वो डर के पीछे भाग गई। वो समझी घर इसके चोली से चुपके से कोई चोर आया, मैं के दिल छोड़ आया, हो मोड़ आया, छोड़ आया, एक छोड़ आया, छोड़ आया, छोड़ आया। जोरदार टाळ्यांचं गजर। ही जी स्किल आहे, ही जी कला गुण असतात, तर ते ओळखून विकसित केले जातात। आणि म्हणून एक कवी असं म्हणतो की तू अपनी जमीन पैदा कर, तू अपना आसमान पैदा कर, तू अपनी जमीन पैदा कर, तू अपना आसमान पैदा कर, अरे यहां मांगने से कुछ भी नहीं मिलता, तू अपना इतिहास पैदा कर, तू अपना इतिहास पैदा कर, असा हा इतिहास तयार करण्याची ही जी श्रृंखला आहे। तर ही दळवे डिजिटल स्कूल ही आपल्या मुलांमध्ये ती संस्कारक्षम करत आहे, एलकेजी प्रॉपरली पाहायला मिळते। आणि म्हणून अवघ्या काही कालावधीमध्येच हे दळवे डिजिटल स्कूल अंबेजोगाईकरांच्या पालक वर्गांच्या मनामध्ये बसलेलं आहे। आणि म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद देत आहात। उड़ता फिरता दिल को परिंदा
जोरदार टाळ्यांचा गजर. थर्ड स्टँडर्डचे गर्ल्स अँड बॉईज सुंदर अशी गणरायाची वंदना त्यावरील डान्स या ठिकाणी सादर करणार आहेत. लेके प्रभु का नाम या गाण्याच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे यायचं आहे. त्यांचा गजर सर्वांनी. कारण भविष्यामध्ये जेव्हा ही मुलं मोठी होणार आहेत तेव्हा यांची बायोग्राफी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पुढे पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून दळवे डिजिटल स्कूल आणि सर्व पालकवर्ग या दोघांच्या सहकार्याने खरं तर या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता सेकंड जे सॉन्ग आहे
ज्ञानाचा विश्वास शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाचा प्रारंभी हवे प्रास्ताविकेचे ज्ञान अशीच एक प्रस्तावना घेऊन मी आले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पालक व विद्यार्थी मित्रांनो यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करते। आज दिनांक 28 मार्च 2024 वार गुरुवार आपल्या पाल्याचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। दळवे डिजिटल स्कूलच्या माध्यमातून गेल्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत। शाळा नसते केवळ खडू आणि फळा, शाळा नसते केवळ खडू आणि फळा, शाळा म्हणजे असतो विद्यार्थ्यांचा लढा, शाळा म्हणजे असतो विद्यार्थ्यांचा लढा। जिथे हृदय फुलतात मने बहरतात ती शाळा म्हणजे संस्कृतीचा मळा। इवलेशे रोपटे लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी। अशा म्हणीप्रमाणे या दळवे डिजिटल स्कूलचे कार्यरत आहे। इथे आम्ही विद्यार्थ्यांना ऑडिओ व्हिडिओ थ्रू टीचिंग देतो। तसेच आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी ATSC स्कॉलरशिप नवोदय अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो, जेणेकरून त्यांना लहान वयातच स्पर्धा काय आहे हे समजेल, कारण येणाऱ्या फ्युचरमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे। महापुरुषांची ओळख व्हावी म्हणून जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते, कारण इतिहास हा पुस्तकात लिहिण्यासाठी नसतो, तो आत्ताच्या पिढीला माहीत असणे आवश्यक असते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची शाळा सदैव तत्पर आहे। प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असतात, तसेच आमच्या या दळवे डिजिटल स्कूलचे काही संकल्प आहेत। म्हणून जाता जाता मला म्हणावेसे वाटते की संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्याचा, संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्य संवर्धनाचा, संकल्प आहे आदर्श पायिक होण्याचा, संकल्प आहे संस्कारक्षम नागरिक बनवण्याचा, संकल्प आहे राष्ट्रप्रेम बालमनात रुजवण्याचा, संकल्प आहे राष्ट्र उभारणीचा। एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते। थँक्यू। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी समोर आसनस्थ व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला लागलीच हा प्रोग्राम सुरू करायचा आहे आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे। तर सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण समोर बसून घ्यायचं आहे। शुभकार्याची सुरुवात म्हटलं की आपण गणरायाला वंदन करून करतो आणि म्हणून या स्नेहसंमेलनाच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणरायाच्या वंदनेच्या डान्सपासूनच आपण करणार आहोत। मनामध्ये साठवावे असे आहे तुझे गोड स्वरूप, आहे तुझे गोड स्वरूप, अतिशय छान पद्धतीने एन्जॉय करता येईल आणि म्हणून मी विनंती करतो की आपण समोर बसून घ्या। समोर सुंदर अशी बसण्याची व्यवस्था आपल्या सर्वांसाठी केलेली आहे।
थर्ड स्टँडर्ड चे गर्ल्स अँड बॉईज सुंदर अशी गणरायाची वंदना त्यावरील डान्स या ठिकाणी सादर करणार आहेत. लेके प्रभू का नाम या गाण्याच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे यायचं आहे. गजर सर्वांनी, कारण भविष्यामध्ये जेव्हा ही मुलं मोठी होणार आहेत तेव्हा यांची बायोग्राफी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पुढे पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून दळवे डिजिटल स्कूल आणि सर्व पालकवर्ग या दोघांच्या सहकार्याने खरं तर या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता सेकंड जो सॉंग आहे